अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रवींद्र आत्माराम पवार या तरुणाने शेंदुर्णी येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच तत्कालीन पुरवठा अधिकारी विठ्ठल मच्छिंद्र काकडे या भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रजासत्ताक दिनापासून जामनेर शहरातील तहसील कार्यालयासमोर ते उपोषणास बसले होते। उपोषणाच्या 7व्या दिवशी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पाठवलेल्या अहवालावरून दोषींवर कारवाई केली जाईल असे लेखी पत्र देत पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले। या उपोषणासाठी सकल मातंग समाजासह सामाजिक व राजकीय 26 संघटनांनी आपला पाठिंबा दिला होता। मागील 7 दिवसापासून आपले उपोषण सुरू होते, आज आपले उपोषण सुटलेले आहे। तर नेमक्या आपल्या काय मागण्या मान्य झाले? आमच्या जी मागण्या होत्या त्यांना आम्हाला यांनी आश्वासन दिलं की तुमच्या 1 महिन्यामध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होणार, न झाल्यास आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार। आपल्या मागण्या नेमक्या काय होत्या? राशन कार्ड कारवाई झाली पाहिजे, जे दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। या तहसीलदार साहेबांनी जो अहवाल पाठवलेला होता त्यांच्या चौकशीमध्ये आम्हाला असं अधिकृत माहिती पाहिजे होती की पुरवठा निरीक्षक तत्कालीन विठ्ठल मच्छिंद्र काकडे हा या चौकशीमध्ये दोषी आढळला आहे असे या पत्राच्याद्वारे सिद्ध होते। हाच आमच्यासाठी पुरावा होता, हे आम्ही त्यांच्याकडून लिहून घेणार होतो आणि त्यांनी दिलेले आहे। या सर्वची चौकशी जिल्हा अधिकारी चालू आहे आणि यात 1 महिन्याच्या आत कारवाई होईल असे ते आश्वासन देत आहेत। या कागदपत्राच्या आधारे असे दिसून येत आहे की विठ्ठल मच्छिंद्र काकडे हा या दोषी आढळून आलेला आहे। साहेब, 7 दिवसापासून सुरू असलेले उपोषण आज संपलेले आहे, नेमके आपण आज त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत? या प्रकरणी जे काही घटना घडली होती त्या बाबतीत सविस्तर चौकशी करून माननीय प्रांताधिकारी साहेबांनी त्यांचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेला आहे आणि पुढील कार्यवाही त्यांच्या अहवालानुसार होईल याची आम्ही त्यांना आपल्याकडे लिख पत्र आलेलं होतं, तर त्या पत्रानुसार त्यांना आम्ही हमी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज त्यांचं उपोषण स्थगित केलेलं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।